नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दडपे पोहे बनवून दाखवणार आहे त्यासाठी अडीचशे ग्रॅम पोहे घेतले जे जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे घेतलेले पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे चाळल्यानंतर असं कॉटनचा कपडा बघा ओला करून घेतलेला आहे आणि त्यांना हे दडपे ही जी पोहे आहेत ना हे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का आपल्याला नारळाचं पाणी टाकायचे तर मी शहाळा आणलो होतं शहाळ्याचं पाणी मी ही एक कप ठेवलं होतं आता हे मिक्स करून घ्यायचं ज्याने करून आपल्या सगळ्या पोह्यांना हे लागलं पाहिजे अशा पद्धतीत मिक्स करायचं जर तुम्ही हाताने जरी मिक्स केलं तरी चालेल आपल्याला जास्त असं ओल्लं करायचं नाहीये सगळे कोण बघा असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्या अगोदर पण मी दडपे पोहेची रेसिपी टाकलेली आहे लॉकडाऊन मध्ये असं झटपट असं मी तर होतं जास्त काय त्यात मी साहित्य वगैरे टाकलं नव्हतं पण खायला एक नंबर टेस्ट आता हे मी जसं की माझी मैत्रीण आहे मी तुम्हाला हमेशा रेसिपीमध्ये कधी कधी सांगत असते कोकणातली आहे ती तिच्या ह्याच्यापासून मी जी खाल्ले होते तशा पद्धतीत मी थोडेसे दाखवत आहे दडपे पोह्यांचे ना खूप साऱ्या रेसिपी येतात वेगवेगळ्या पद्धतीने सगळे बनवले जातात तर मी त्यातलीच एक रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आता आपण काय करू ह्याला झाकून ठेवूया ह्यात जर तुम्हाला अजून काय वेगळं जर सांगायचं असेल ना तर मला कमेंट करून सांगा कमें रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर हे आपण झाकून ठेवूया वाडगं घेतलेले आहे त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत बघा असे चॉपरमध्ये मी बारीक कापून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची चव्यानुसार मीठ टाकायचे एक चमचा साखर टाकायची साखर थोडीशी मी कुटून घेतलेली आहे हलकीशी आता हे पहिलं आपण एका हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं कारण की म्हणजे हे आपले जे कांदे आहेत त्याला पाणी सुटेल आणि जी आपली आपण ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली आहे त्याची चव एकामेकात चांगली मुरली जाईल हातानं बघा असं चांगलं कालवून घेतलेलं आहे काय होतं मग ते का चमच्यानं कालवलं की एवढं कालवलं जात नाहीये तर बघा किती वल्ल असं पद्धतीत झालेला आहे तर ह्याच्यामध्ये ना मी अर्धी मिरची टाकणार आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बिन तिकटाचे आहे तर कच्ची मी अर्धी मिरची टाकणार आहे आणि अर्धी आपण फोडणी मध्ये टाकूया अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे सगळं पहिलं मिक्स करून घेऊया लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे पोहे आपण बघा ह्याच्यामध्ये नारळाचं पाणी टाकल्यानंतर झाकून ठेवलं एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत पहिलं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बघा हे ओलसर होतात आता ह्याच्यामध्ये जो आपण कांदा हे सगळं जे मिक्स केलं होतं त्याला बघा पाणी किती सुटलेलं आहे आता हे पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचं जसं मिक्स करून घ्यायचं हाताने जेवढं मिक्स कराल का नाही तर चांगलं मिक्स होतं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथं वल्ल झालेलं आहे अशा पद्धतीत झालं पाहिजे आता ह्याच्यामध्ये बघा अर्धे वाटीपेक्षा जास्त खोबरं आहे वल्लं मी खिसून घेतलेलं आहे आता हे पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया मिक्स करणं म्हणजे हाताने असं चांगलं कालवणं नुसतं मिक्स का नाही की चव उतरत नाही कधी पण असं हाताने कालवायचं चमच्यानं सुद्धा एवढं मिक्स होत नाही जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चमच्यानं जरी केलं तरी पण चालू शकते खोबऱ्याचा खिस टाकल्यानंतर बघा मी असं मिक्स केलेलं आहे तुम्ही जर ती नारळ खाऊन जरी टाकला तरी पण चालेल आणि असं खिसून टाकला तरी पण चालेल आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला शेंगदाणे टाकायचे एक मुठभर शेंगदाणे मी तळून घेतले होते तुम्ही जरी भाजून टाकले तरी पण चालतील आता हे सगळं मिक्स करून घेऊया शेंगदाणे टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि आता ह्याला फोडणी देऊन घेऊया तडका पॅन ठेवलेला आहे आणि गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल मी एक चमचा टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा छोटा एक चमचा मोहरी मोहरी जरा बारीक आहे मोहरी चांगली भाजली गेलेली आहे त्याच्यामध्ये बघा दोन हिरव्या मिरच्या दोन मी कच्च्या टाकलेल्या आहेत आणि दोन मी आपण फोडणीमध्ये टाकू कडीपत्ता कडीपत्ता थोडा जास्तच टाकायचा गॅस बंद करूया कडीपत्ता बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे आता आपण फोडणी वतून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनटं होऊन गेलेले आहेत बघा मस्त असे आपले दडपे पोहे झालेले आहेत आता हे फोडणी जे आहे हे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीने एक जीव झाला पाहिजे जी सगळं असं मिक्स करायचं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा ही पोह्याचे पापड आहेत माझ्याकडे मी तळून घेतले होते एकदम बारीक असा चुरा करायचा आणि तांदळाचे पापड आहेत हे पण मी तेलामध्ये तळून घेतले होते शेंगदाण्याबरोबर आता हे पण आपण मिक्स करून घेऊया पोहे खाताना सुद्धा आपण त्याच्याबरोबर जरी पापड खायला घेतले तरी पण चालू शकतात पण अशा पद्धतीने बनवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला जरा कमेंट करून सांगा आणि ह्यात काय अजून आपण टाकू शकतो ते पण मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही जर दडप्या पोहेची जर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा